रायगड जिल्ह्यामध्ये बालकामगारांसाठी एक उत्कृष्ट काम झालं होतं आणि रायगड जिल्हा खरंच म्हणजे बालकामगारांपासून मुक्त करण्यामध्ये उल्लेखनीय काम झालं होतं. ते कधी तर मला सांगायला खरंच खूप म्हणजे आनंद वाटतो की कामगार आयुक्त बांबुडे साहेब म्हणून होते रायगड जिल्ह्यामध्ये, पनवेलला ऑफिस आहे ते. तर त्यांनी खरंच खूप उत्कृष्ट प्रकारे काम केलेलं. त्यावेळेला बांबुडे साहेब आणि आमची संस्था, खास करून समता केंद्र कर्जत, माझी आई स्मिता काळे आणि आम्ही सगळ्यांनी रायगड जिल्ह्यात जिथे जिथे वीटभट्टे आहेत तेथे तेथे वीटभट्टीवर कलापथकामार्फत कार्यक्रम करून बालकामगारांना शाळेत बसवण्याचं काम केलं होतं. त्या वीटभट्टी मालकांना प्रत्येकाला सांगितलं होतं की वीटभट्टीवर एवढी एवढी मुलं आहेत तर तुम्ही वीटभट्टीवरच शाळा सुरू करा, कुठलंही मूल शाळाबाह्य राहू नये. यासाठी त्यावेळेला खूप चांगले प्रयत्न केले. मग ती महाराष्ट्रीयन मुलं असतील तर त्या वीटभट्टीवर शिकवणारा मुलगा हा महाराष्ट्रीयन असायचा. खूप ठिकाणी कन्नड मुलं जास्त असायची, वीटभट्टीवर काम करणारी लोकं तशी असल्यामुळे. आणि मग त्या मुलांसाठीही त्यांची भाषा समजणारा, त्यांच्यातलाच एक जण एखादा शिकलेला असणारा, तिथे वीटभट्टीवरच शाळा चालवली जायची. मग त्या मुलांना शालेय शिक्षण, जे शिक्षणाकरता लागणाऱ्या गोष्टी आहेत किंवा मध्ये खाऊ आहे, हे सर्व वीटभट्टी मालक त्यावेळेला पुरवत होते. आणि खरंच खूप हे उल्लेखनीय काम झालेलं होतं बालकामगार मुक्त करण्यासाठी, मुक्त करण्याकरता. हे खरंच खूप महत्त्वाची बाब आहे आणि दखल घेण्यासाठी सारखी बाब आहे, म्हणून मी याचा उल्लेख केला आहे. धन्यवाद.